त्याची एक बैठक पवार साहेबांकडे आज आहे. याच्या पलीकडे मला त्या बैठकीचं फार महत्त्व वाटत नाही. पवार साहेब मोठे नेते आहेत. शरद पवारांच्या दिल्ली येथील निवासस्थानी राष्ट्रमंच बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला आज जवळपास 15 विरोधी पक्षांच्या नेत्यांना बोलवण्यात आलंय. मात्र महाराष्ट्रात आघाडीत असलेल्या शिवसेनेला या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं नाहीये. या बैठकीला तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सह जवळपास 15 प्रादेशिक पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहे. मात्र शिवसेनेला राष्ट्रीय राजकारणात डावलण्यात येत असल्याची चर्चा या बैठकीला न बोलवल्याने राजकीय वर्तुळात रंगली आहे. शरद पवारांनी गेल्या 10 दिवसात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या सोबत दोनदा चर्चा केली आहे. यानंतर आज असलेली बैठक ही नक्कीच महत्वाची ठरणार असली तरी शिवसेनेला डावलल्याने संजय राऊत यांनी ही बैठक महत्वाची नसल्याचं म्हटलंय. त्याला कोणी सांगितलं की दिल्लीमध्ये विरोधी पक्षाची बैठक सुरू आहे? कोण आहे? आपण मला नावं सांगितली. विरोधी पक्षाच्या त्या बैठकीला काँग्रेस पार्टी आहे का? समाजवादी पार्टी आहे का? मायावतींचा पक्ष आहे का? किंवा नाही, माझ्या माहितीप्रमाणे यशवंत सिन्हा यांचा एक राष्ट्रमंच नावाचं एक काहीतरी एक संघटन त्यांनी केलं होतं. त्याची एक बैठक पवार साहेबांकडे आज आहे. याच्या पलीकडे मला त्या बैठकीचं फार महत्त्व वाटत नाही. पवार साहेब मोठे नेते आहेत. या बैठकीसाठी यशवंत सिन्हा, पवन वर्मा, संजय सिंग, डी राजा, फारुक अब्दुल्ला, न्यायमूर्ती ए पी सिंह, जावेद अख्तर, के टी एस तुळशी, करण थापर, आशुतोष, ॲडव्होकेट मजित मेमन, वंदना चव्हाण, वाय वाय कुरेशी, के सी सिंह, संजय झा, सुरेंद्र कुलकर्णी, कॉलिन गोन्साबीस, अरुण कुमार, घनश्याम तिवारी आणि प्रीतिश नंदी यांच्यासारख्या दिग्गजांना बोलवण्यात आलंय. मात्र शिवसेनेला डावलण्यात आल्यानंतर राज्यातील शिवसेना नेते केंद्रीय तपास यंत्रणाच्या रडारवर असल्याने त्यांच्याकडून शिवसेनेला आणि भाजपने एकत्र यावं असं म्हटलं जात आहे. तर आज सामना अग्रलेखातून मोदींसोबत काहीच वाकडं तिकडं नसल्याचं सुद्धा शिवसेनेनं म्हटलंय. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. राजकारणाच्या केंद्रस्थानी कायम असते ती सत्ता आणि सत्तेचे फायदे. त्यामुळे भविष्यात शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. राष्ट्रीय राजकारणात तिसरी किंवा चौथी आघाडी ही भाजपला आव्हान देण्यात यशस्वी ठरेल असं विश्वासाने सांगू शकत नाही असं वक्तव्य करत प्रशांत किशोर यांनी तिसऱ्या आघाडीच्या चर्चेतली हवाच काढून घेतली आहे. मात्र यानंतर शिवसेना नेते करत असलेले वक्तव्य कुठेतरी शिवसेनेची महाविकास आघाडीमध्ये गळचेपी होत असल्याचं दर्शवून देत आहे. अनेकदा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मंत्री मुख्यमंत्र्यांचा एकत नसल्याच्या चर्चा कानावर पडत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पवारांनी शिवसेनेला सोडून आपली राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे असं अनेक जाणकारांनी सांगतानाच या सर्व गोष्टीनंतर पुन्हा एकदा शिवसेना आपल्या नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपसोबत एकत्र येणार की काय अशा चर्चांना उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.